अरे फाशीचं नाव काढलं असतंच ना तर दरबारात कुत्र सुद्धा आलं नसतं. हवलदार, आता मी फार दमलो गड्या. दमलास? खरंच लय दमलोय. काय झालं काय तुला दमायला? आता एवढं फिरलं म्हणजे दमलं म्हणजे राहिलं का? असं दमून जमायचं नाही बाबा. आता शेवटचं आणि महत्वाचं ठिकाण राहिलंय की? माझा घसा कोकलून कोकलून फार आवाज बसलाय माझा. अरे बाबा शिपाई शिपाई, अरे आवाज बसला ना तरी इथं काय जोरात ओरडायची गरज नाही. कारण काय आहे माहितीये का? दोंडी ऐकणार माणूस नाजूक आणि महत्वाचं. आलं 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 ध्यानात आले आले ना. बोलत बोलत आपण सुरंगाच्या महालापाशी आलो की रे. अरे जगात कळवायचं घरात नाही असं नको व्हायला. बरोबर बरोबर. आता सुरंगाच्या महालापाशी आलो का नाही आपण? आता ठोक पाहू. अरे अशी दोंडी ठोकतो अशी दोंडी ठोकतो की बाई ऐकून अगदी चट पडली पाहिजे. शाबास शाबास. अरे ही माडी माझी संगीताची, अरे कलावंतनीची माडी ही. जरा ताला सुरत दोंडी दे नाहीतर ज्ञानेश्वराच्या रेड्यासारखे ओरडशील. अरे ज्ञानेश्वराचा रेडा वेद बोलला ना त्या वक्ताला सोहळ्याच्या बामणानं आपली पात्रता कळली. अरे त्यांची पात्रता त्यांना कळली पण तुझी पात्रता का कमी करताय? दोंडी दे दोंडी. पण हे बघ दोंडी अशी दे की पुंगी ऐकल्यावर जशी नागिन बाहेर ढोलत यावी. बघतो बघतो आता नागिन बाहेर येते का नाग बाहेर येते. शिपाई अगदी चुकलंच बघ, या बिळात नाग राहत नाहीत. अरे सर्वे नाग बाहेर बिळत शोधत फिरतायत. तू जरा ताला सुरत दोंडी दे. आला दोंडीवाला समीप धरला, ऐका दोंडी झोपू नका जागेला. वाजंत्री बहु गलबला करे ह्याच्या डोक्यात दगार घाला. ए याला काय करतेस? काय दोंडी देतेस का? कुणाचं लगीन लावतेस? अरे साधी चाल घे साधी चाल घे. आला आला दोंडी वाला याओ याओ ऐकायला. तुझं धन पिरू का तुझं मडक धरू? यायला मैताही चालला होतेस दोंडीला. अरे मला चालीवर दोंडीच देताना येत नाही. ते मला जमायचं नाही. मी आपल्या तुला गद्यात दोंडी देतो. ए गद्या गद्यातच दे गद्यातच दे. ऐक मग ऐका हो ऐका, कानसेन राजाचा हुकूम आहे. राज नर्तकीचं चालू असताना मध्ये कुणी बोंबला बोलायचं नाही. हो बोंबल्या. अरे तुला काही कळतं का नाही? राज नर्तकी चालू असताना म्हणजे काय चालू असताना? अरे हो अरे नाचकाम चालू असताना. मग हे कोणी बोलायचं? अरे नसीब माझं सुरंगा देवी झाडू घेऊन बाहेर नाही आली. थांब थांब तिकडे बघितलंस का? तिकडे बघितलंस का? अरे ते बघ ते बघ, तो राम गुजरवाला इकडे येतो. राम राम हवालदार. राम राम शिपाई. राम 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 रामो. हे बघ आता तूच हे दालन संगीताच्या चांगल्या संगीताच्या गाण्याने उघड पाहू. दाता दाता अवचित दिसली मस्त फुलाची गोड कळी. जाता दाता अवचित दिसली मस्त फुलाची गोड कळी. डोलत होती वाऱ्यावरती एकटी सती कळी खोळी रे राया. एकटी सती कळी खोळी रे राजा. एकटी सती कळी खोळी. जाता जाता अवचित दिसली. जाता जाता अवचित दिसली मस्त फुलाची गोड कळी. डोलत होती वाऱ्यावरती एकटी सती कळी खोळी रे राजा. एकटी सती कळी खोळी रे राजा. एकटी सती कळी खोळी. गजरेवाले किती आवाज सुंदर. तुमच्या आवाजात जादू आहे बाबा. असं वाटतं तुम्ही गात राहावं आणि मी नाचत राहावं आणि आम्ही खाली बसून पाहत राहावं. ए अरे खाली बसून काय बघत राहावं म्हणतोस रे? हो सुरंगाबाई, राजांची खास दोंडी ऐकली ना? होय ऐकली की. कोणतरी गाढवा सारखं ओरडत होत ते. तेच आपलं संगीत दरबारातलं गाढव होत. ते असं दे रे. उद्या कोण फासावर जाणार याचा विचार करा. सुरंगाबाईच्या नृत्याला अजून पाव समध्या रसिकांनी दाद दिलेली आहे. होय आणि उद्या संगीत दरबारात कुणी दाद द्यायचे नाही असा राजांचा कडक हुकूम आहे. काय माहितीये का? जो दाद देईल ना त्याला फाशी.
म्हणजे उद्या माझी सत्व परीक्षा आहे की रसिका कडून रात दाद जर मिळाली नाही तर मग संगीत नृत्य करणं म्हणजे मुश्किलच आहे की हो हा मला तर असा भास होतो बघा तुमचा भास जर खोटा ठरला ना तर कोणाच्या तरी गळ्याला फास हा ठरलेला ते उद्याचा दरबार ठरवी अगो बाई आणि हो भोका इकडे कुठे येतोय अरे तोच पंडांजी जीवनजी ज्याच्या जीवावर गब्बर झालेत ना तोच नगरीचा काळा बाजारवाला घसेटाराम शेठ असं काय काय त्याचं नाव घसेटाराम आणि तो माझ्या महालाकडे कशाला येतो घाबरू नका नाव जरी घसेटाराम असलं ना तर त्याच्या नावात काही राम नाही हो काय राम नाही हे शिपाई अरे बहुतेक करून दारूची पार्टी झालेली दिसती बघ 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 कसा डोलत डोलत येतोय अरे पोटभर दारू प्यालेला दिसतोय तुला कसा धडपडतोय सुरंगाबाई अहो हीच अगदी सोन्याची संधी आहे बघा अहो दारू प्यालेला माणूस कधी खोट बोलत नाही खरं बोलतो बर का नेहमी मग मी काय करू घसिटाराम ए काय म्हणतो घसिटाराम शेठला हसत हसत महालात घ्या आणि त्याला नाच गाण्यात गुंग करा बरोबर अहो पण ते मी तर एकटीच आहे ना मिळेल मला काय कमी जास्त केलं म्हणजे मग दारू प्यालेल्या माणसाचं शरीर गरम असतं मग असं थंड करायला ते कुठेतरी हवेचं ठिकाण शोधते अहो त्याने मला काय भलतं सलत केलं म्हणजे सुरंगाबाई सुरंगाबाई घाबरता कशाला अहो आम्ही आहोत की निसता राहिला अहो आम्ही दोघ या रंग मालाच्या पाठीमागे दबा धरून बसतो भाई ए गजरेवाल्या भाई गजरेवाल्या रामू ए तू आता इथनं निघ बघू बाबा निघतो जा लोक भाई ओ भाई बघा बघा सांभाळ बर का बकरा आला बकरा आला ए भाई या 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 मुजरा करते मी आज गरीबाची आठवण कशी काय अरे अरे भाई गरीबाला गरीबाची आठवण येणार साला मागे तुमच्या दरबारामधी नाच पाहिला ना साला तेव्हापासून आपण भेटायला बघत होता तुम्हाला म्हणजे आज संधी मिळाली होय हा होय आज संधी मिळाली मला म्हणजे दुसरा कोण नाही ना छे आपल्याशिवाय कोणीच नाही बघा तो झाला आज आपल्याला एकदम रान मोका आहे पण मला असं सांगा तुम्हाला इथं येताना कुणी पाहिलं नाही ना नाहीतर महाराज उगीच काहीतरी करतील अरे अरे कशाला घाबरते हा राजा एक दिवस फुकट मारणार आहे तुझ्यासाठी सोन्याचा लॉकेट आणलाय काय माझ्यासाठी तुमचा लय जीव आहे बघा माझ्या अरे तुझ्यासाठी तर आपण काय बी करेल तू नाचकाम सोड माझ्या बंगल्यावर चल पैशाचा पाऊस पडेल एक नोटाचं बंडल तुला चल भाई एवढे पैसे मला घे साला परदनजी आणि दिवनजी लाचर कुत्रे वणी आपल्या पैशावर जगते तू घेतला तर बिघडते कुठे साला आपला जीव तर थंड करेल बोला बोला काय सेवा करू तुमची अरे ना चुमचुम वाणी साला तब्येत खुश कर आपला जाय बरोबर हे घ्या पान चंदनाचा काय फवती जहरी नाग डुलती
जीवाचा होतोय भडका, भडका जीवाचा होतोय भडका, माझ्या जीवाचा होतोय तडका। मग वळवळती कुणी रागान संस्कार सोडती, कुणी मग मग वळवळती कुणी रागान संस्कार सोडती, बळी देऊन जाती या धडका। हो माझ्या जीवाचा होतोय भडका, भडका जीवाचा होतोय भडका, भडका जीवाचा होतोय भडका। सोडा ना, काय करता? मी ओरड ना। अरे अरे कशाला ओरडते? सारा पैसा तो फेकलाय ना। पैसा फेकून वाटल ते करायला? मी काय तुमची बटीक नाही। अरे ये रे ये अगं कोण आहे का? अगं बाई कोण आहे का? सोडवा मला। अगं ऐकू, आलो आलो, जवळ घे जवळ घे, लाजू नको। अरे मिट्टीचे घे, पळू नको। शालम पागल, तेरे मेरे बीच में कशाला? एकटी पाहून बाई पाहून घरात घुसतोस का रे हलकटा? हो सुरंगा भाई सुरंगा, असं उभं काय तुम्ही जावा जावा पळत? आणि एक मजबूत रस्सी घेऊन या। हो आज मोठा आपल्याला पुरावा मिळणार आहे। म्हणजे 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 तुम्ही काय मला इथे बांधून ठेवणार की काय? बांधून ठेवणार चांगल्या मुसक्या बांधून, काळा बाजार करून देशाला लय बर्बाद केलंस रे तू। उद्या काय आहे माहितीये का? उद्या दरबारची गडबड आहे, तेव्हा दोन दिवस ह्याला खोलीत बांधून ठेवूया। अरे अरे माफ कर, माझी बायडी वाट बघेल नि? तुझी बायडी वाट बघाय काय? अरे आम्ही दोघं जातो की तुझ्या घरला आणि तिचा जीव थंड करून घेतो। काय बोलते काय बोलते, थंड करेल थंड म्हणजे? अरे नाही नाही, तुमची वाट पाहिली ना ती, म्हणजे आम्ही जाऊन सांगतो तिला की शेठ दोन दिवस बाहेर गेले, वाट बघू नका, म्हणजे तिचा जीव थंड होईल की रे तुझ्या बायडीचा। आणि त्यांची बॅग ताब्यात घेऊ, अरे काहीतरी सापडेल आपल्याला। तुमची मागची खोली रिकामी आहे ना? वय वय तर रिकामीच आहे, पण त्यात लय घाण आहे बघा। मग अशाच जागी याला बांधून ठेवू। हा चांगला परवा त्याचा फैसला। अरे मारे गयो रे, अरे माफ कर नि मारे बाप। ए शिपाई शिपाई, ए बोंबल ते तोंडात एक चांगली सनसनून दे बघू। बात 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 चांगला चांगला बात बांधला। हा चल हवलदारा, चल भाऊ लवकर लवकर चल लवकर चल। अरे बाबा आता आता कुठं जायचं? शिपाई शिपाई, अरे आजचा दरबार म्हणजे बघा अगदी यमाचा दरबार आहे बाबा। अरे मी तर भांगत झुकून आलोय। काय काय एकदम गप चेप, काहीच बोलायचं नाही म्हणजे नाही। काय म्हणतोस, काय भांग पिऊन आला? अरे मी तर गर्दच पिऊन आलोय। काय म्हणलास? गर्द गर्द गर्द। आणि तुला कुठं सापडली रे ही नशा? त्याच्या आईला म्हणे सापडली कुठं? अरे एका कॉलेजच्या गार्डन मध्ये गेलो होतो, तर तिथं काय झालं माहितीये का? काय झालं? अरे चार पुरी आणि चार पोर बर, अरे सिगरेट उडत बसली होती किरण। असं? हो, अरे त्या पुरींना तर स्वतःच्या कपड्याची शुद्धच नव्हती। हो मग मी स्वतः डोळ्याने बघितलं की काय केलं तू? अरे ती पोरं बसली होती तिकडं, त्यांना बी काही कळत नव्हतं। मग मी काय केलं माहितीये? काय केलं तू? अरे त्यांच्या ढोंगना वाहनली एक एक लात आणि सिगरेट घेतल्या काढून। बर, त्या चार सिगरेट एकदम ओढल्या। आता मला बघ कसं चार चार दिसायला लागले। असं? अरे फाशीच्या भीतीनं समजे काही काही ना काहीतरी करून येणारच। होय, पण आजचा संगीत दरबारला स्मशान काळा येणार बाबा। आणि एकटी सुरंग मात्र आपली जीव तोडून 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 नाचणार भूतावानी। ए अरे पण ह्या आपल्या खविसांचं काय? कोणतं खविस रे? अरे वडावरच का पिपळावरच? त्याच्या आईला म्हणे वडावरच का पिपळावरच? अरे आपल्या दरबारातलं परदानजी दिवानजी येत आहेत ते बघ। कुठे? हा अरे आलेच की
चला दिवानजी चला चला नाही म्हणजे बघा असं आज जर का नृत्याला दाद दिली तर मात्र आपुल्या डोळा आपुले पाहिले मरण असं व्हायचं. छे 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 आज मी तर मूड घालून आलोय. येताना बायकू संघ कडाक्याचं भांडण केलं चांगली चोपून काढली. अरे म्हणजे तानपुरा फार शेपला असेल. ए मूर्खा तानपुरा कशाला मोडल. अहो रागाच्या भरात तानपुरा अंगावर फेकल्यावर चेपणार नाही का. छे 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 तानपुरा म्हणजे आमच्या घराण्याची आठवण आहे तो कशाला मोडीन. चांगली छडीनं चोपली तिला. दिवानजी तुम्हाला काही अक्कल. अहो या घरच्या गोष्टी इथं काही सांगण्यासारख्या असल्या तरच सांगायचं असतं. आता माझं कसं बघा एकदम साध. तुम्ही काय तयारी केली. म्या नृत्य चालू असताना माझं डोळं उघडणारच नाही. म्हणजे परधनजी मरणार लगेच पोहोचवायची तयारी करायची. चुपे डोळं उघडणार नाहीत म्हणजे म्या झोपेच औषध घेणार आहे. वा 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 म्हणजे समजे अगदी दाद न देण्याच्या तयारीने आलेले दिसत्यात. समजा जर राजानेच भावात दिली दाद दिली मग काय करायचं रे. तर मग राजानाही फाशी द्यायची आमची तयारी आहे. काय दिवानजी बरोबर बरोबर सुंठी वाचून खोकला गेला. सावधान बाद बामुला हिदा होशियार राजाधिराज महाराज कानसेन संगीतमय फिले दरबार मध्ये सुतक पडल्यावानी येत आहेत. हो महाराजांचा जय जयकार असो. महाराजांचा जय जयकार असो. सर्व संगीत मैफिल दरबार जशी गो आजचा खास हुकूम तुम्हाला कळला असेलच तरी पुन्हा एकदा ऐका. सुरंगा देवीचं नृत्य चालू असताना फक्त डोळ्यांनी पाहायचं कानाने ऐकायचं तोंडाने तोंडाने कुणी भी दाद द्यायची नाही. आणि जो कुणी बोलेल त्याला फाशीची सजा दिली जाईल. सावधान महाराजांचा जय जयकार असो. आज दरबारात गजऱ्याचा सुगंध. आज मी खास माझ्या भावनखनीचे सुगंधी गजरे रसिकांना भेट म्हणून दिले आहेत. हो महाराज आज दरबार पहा ना कसा सुगंध दरवळलाय. सुरंगदेवीला हजर करा. मुजरा करते महाराज. मुजरा रसिक मंडळी हो. इंद्राची अप्सरा जशी इंद्राची अप्सरा तालसुरावर करते नर्तना. तालसुरावर करते नर्तना करते मी मुजरा करते मी मुजरा. आली आली ही नृत्यांगना.
कर्म माझ. अरे काय केलंस रे चांडाळा, फुकाट मिळाला रामू गुजरवाला. नाही चुकलो महाराज, नाही मला माफ करा, मला एक जीवदान द्या. माझी रसिकता मला थांबू शकली नाही, मला माफ करा, माझ्यावर दया कला, मला मला फासावर देऊ नका. चोप शिपाई हवालदार. बोला महाराज. गजरेवाला जेल बंद करा. बघा केलंच त्याला. आमचा हुकूम तोडण्याचा गुन्हा त्याच्या हातून घडलेला आहे, ठरल्याप्रमाणे फाशी दिली जाईल. नका नका महाराज, मला माफ करा. सुरंगादेवी बोला. आम्ही आज खुश आहोत, बोला वाटेल ते मागा, आम्ही देण्यास तयार आहोत. अशा समय मी काय मागू, मला वचन द्या. मला जेव्हा मागायचं असेल त्यावेळेला मी मागेन. हे घ्या वचन, तुम्ही जे मागाल देण्यास तयार आहे. अहो प्रधानजी देवांजी. जी महाराज. ह्या गजरेवाल्याला फाशी देण्याचा दिवस ठरवा. शुभस्त शीघ्रम, उद्याच देऊ. मुंडके चौकास फास लावून तयार आहे महाराज. बरं बरं, त्याप्रमाणे समव्यवस्था करा, आम्ही निघतो. महाराज महाराज. ऐका हो ऐका सर्व प्रजाजन हो, आता या मुंडके चौकात ठरल्याप्रमाणे गजरेवाल्याला फाशी देण्यात येणार आहे हो. हा फाशीचा सोहळा सर्वांसाठी खुला आहे हो. फाशीचा सोहळा, जसा का आनंदाचा सोहळा. बघ बघ बघ, काय अक्कल आहे का त्याच्या आल त्या तोंडीवाल्याला. म्हणे आनंदाचा सोहळा असला तर काय म्हणतोय फाशीचा सोहळा. शिपाई शिपाई शिपाई. अरे बाबा, आज एक गरीब फासावर जाणार बघ. हा अरे कलेच्या आद्य दैवता नटेश्वरा, हाच काय तुझ्या संगीत दरबाराचा न्याय. अरे 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 रामू रामू, अरे संगीताच्या दरबारात रसिकांच्या हाती सुगंध गजरी बांधत आली असत. आज मी तुझ्या हाती हा अखेरचा गजरा बांधतोय बाबा. या गजऱ्याचा वास तुला इथं नाही यायचा बर का. स्वर्गात स्वर्गात इंद्राच्या संगीत दरबारात येईल. हाती नाही येणे हाती नाही जाणे, हसत जगावे हसत मरावे, येतर तुझे गाणे. रामू विडी ओढतोस का. नको. अरे नाश्ता तरी कर, फुकट आत्माला तडफडू नकोस रे. आता कशाची विडी आणि कशाचा नाश्ता. मग गजऱ्याचा वास घे. आता हसा हसा घोड्यावानी. काय म्हणालास. नाही म्हटलं घोडा मैदान काही लांब नाही. अरे मूर्खानो, आता त्याला मरताना सुगंधी वास कसला येणार आहे. जिवंत मुर्दास की. प्रधानजी तुमचा बा मेला त्या वक्त्याला आत्तर का शिंपलं होतं. शिपाई. अहो दिवांजीची सासू मेली, तिला चंदनाच्या लाकडामध्ये का जाळली. अहो ती पण मोडीच होती की. हा गजरवाला तर अजून जिवंत आहे. नालायक, नको ते इथे काढतोस. थांबा, एकीकाला बघूनच घेईन म्हणा. फार शेपरलेस, एक दिस तुमचा काटाच काढला पाहिजे. ओ म्हणे काटा काढला पाहिजे. अहो दिवानजी आम्हाला पण काट्याने काटा काढता येतो. दिवानजी असा दहशतवाद निर्माण करू नका. हा नाहीतर आम्हाला मग अतिरेकीची भूमिका घ्यावी लागेल. सावधान, राजा धीराज कानसेन महाराज मुंडके चौकाला भेट देण्यासाठी येत आहे तो. हवलदार हवलदार, अरे याचा कान शिलात वाजव बघू. ए अरे कोणाच्या कान शिलात वाजतो. अरे त्या दोंडीवाल्याच्या. मागा बोंब मारली तेव्हा म्हणाला फाशीचा सोहळा हो. आता राजेनं येताना म्हणतो की भेटीसाठी येत आहे. अरे उठ सूट भेटी द्यायला ते काय महापौर आहे का सांस्कृतिक खात्याचा मंत्री. तुझी आता बडबड बंद कर. ते बघ ते बघ महाराज आले. आले आले. हा महाराजांचा जे जे कार. अरे अरे प्रधानजी दिवानजी तुम्हाला काही अकला आहेत का नाही. ही फाशीची जागा म्हणजे स्मशान सर्ग. इथं कुठं मला मुजरा करता. इथं सुतक पडल्यावर उभं राहायचं. गजरेवाल्या बोल, तुझी अखेरची इच्छा काय. माझी अखेरची इच्छा. अखेरची इच्छा फाशी जाण्यापूर्वी हेच संगीत माझ्या रोमारोमात भरू दे. आणि संगीताच्या लहरी ऐकता ऐकता माझा प्राण गजऱ्याच्या सुगंधात विलीन व्हावा. जशी इच्छा. सुरंगादेवी गजरेवाल्याची अखेरची इच्छा पुरी करा. नका नका महाराज, ही इच्छा माझ्याने पुरी होणार नाही. माझा कळा कसा दाटून आलाय बघा.
माझी पावलं उचलायला सुद्धा मला कसं तरी वाटायला लागले. काही असलं तरी मानवाची अखेरची इच्छा ही तुम्हाला पुरी केलीच पाहिजे. आता परदंतीचं बघा की त्यांची बापाची अखेरची इच्छा पुरी केलीच की. हा भला मोठा वारा बांधला ना, पण दिवाणजीच्या सासूच्या अखेरची इच्छा अपुरी राहिली होती. वय वय अहो, पिंडाला कावळा सुद्धा शिवला नव्हता. आणि ज्या वक्ताला आम्ही दोघांनी सांगितलं, सासूबाई अहो दिवाणजींना जरी येळ मिळाला नाही तरी आम्ही तुमच्या अखेरची इच्छा पुरी करू. हा त्या वक्ताला पिंडाला कावळा शिवला. अरे पण तिची अखेरची इच्छा तरी काय होती? नाचवाचं तोंड पाहून मरायची. महाराज इथं हसायचं नाही. माहितीये बघ तुम्ही काय केलं. काय केलं? गडबडीत येच कुठे मिळाला? ते औषध आणायला गेलोच नाही मी. बरं बरं सुरंगादेवी बोला. ही इच्छा त्याची पुरी केलीच पाहिजे. जशी मर्जी. आले आले हेणू चांगना, आले आले हेणू चांगना. कलरंग मी आले उधळण्या, कलरंग मी आले उधळण्या, कदरदाची मन रे जवना, कदरदाची मन रे जवना, आज आले मी दरबारा, आले आले हिंदुस्तानना, आज आले हिंदुस्तानना, जशी इंद्राची अप्सरा, जशी इंद्राची अप्सरा ताल सुरावर करते नर्तन, ताल सुरावर करते नर्तन, करते मी मुजरा, करते मी मुजरा, आले आले हिंदुस्तानना. गजरेवाल्या झाली तुझी इच्छा पुरी? चांडा हे फासावर. थांबा थांबा थांबा. गंगा देवी फाशी का थांबवली? महाराज काल आपण दरबारात मला वचन दिलं होतं, ते मी वचन इथंच मागणार आहे. दिलं होतं पण इथं काय मिळणार दरबारात? मला ते इथंच मागायचंय. इथंच मागायचंय? हा मग मागा, वचन दिल्याप्रमाणे आम्ही देण्यास तयार आहोत. देणार? मला तुम्ही देणार? हे पहा मला गजरेवाल्याचे प्राण हवेत. हे काय मागितलं तुम्ही? दुसरं काही वाटेल ते मागा, जमीन मागा, जायदाद मागा, संपत्ती मागा, दुसरं काही मागा, आम्ही देण्यास तयार आहोत. छे छे मला दुसरं काही नको. का गजरेवाल्याचे प्राण तुम्हाला का पाहिजे? महाराज कारण माझ्या संगीतातले ते प्रिय रसिक आहेत आणि त्यांच्यावर माझं प्रेम आहे. छे छे महाराज असं कसं शक्य आहे? फाशी म्हणजे फाशी, त्याचं कुणावर प्रेम आहे हे महत्वाचं नाही. गुन्हेगाराला फाशी दिलीच पाहिजे. काय गुन्हेगाराला फाशी दिलीच पाहिजे? प्रधानजी दिवाणी तुम्ही काय म्हणाला, गुन्हेगाराला फाशी दिलीच पाहिजे? वा 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 बरोबर. परंतु प्रधानजी दिवाणजी मला एक सांगा, रामू गजरेवाल्याला असं कोणता मोठा गुन्हा केला आहे? तुमचा गुन्हा केला नाही. तुमचा हुकूम मोडून संगीताला दाद दिली म्हणजे त्यांनी काय गुन्हा केलाच नाही. केला केला. मला हे सांगा, राजाचा खून करून राज्य बळकवण्याचं कारस्थान करीत असलेला गुन्हेगाराला काय सजा द्यावी? सजा म्हणजे महाराज कडे लोटाची द्यावी. बरोबर. राजाच्या खोट्या सह्या करून काळा बाजारवाल्याला परदेशी माल उतरण्यास मदत करणे, त्यांच्याकडून लाच घेणाऱ्या गुन्हेगाराला काय सजा द्यावी? महाराज अशा गुन्हेगाराला काय सजा द्यायची म्हणून काय विचारता? अहो त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांच्या मिरवणुका काढा की त्यांना पद्मभूषण पद्मश्री किताब देऊन त्यांचा गौरव करा. म्हणजे महाराज गुन्हेगाराला मरेपर्यंत फाशी द्या? प्रधानजी दिवाणजी एका साध्या संगीत रसिकाला संगीतात दाद दिली म्हणून जर मी फासावर दिलं तर या जगाच्या इतिहासात माझ्यासारखा मूर्ख राजा कुठला नसेल. हा माझा हुकूम खोटा होता. केवळ का खोटा होता तर मला खरा रसिक पाहायचा होता आणि दोन कपड कारस्थानी माणसांचे पुरासहित कारस्थान हाणून पाडायचं होतं. म्हणजे हा सारा प्रकार खोटा होता तर? हो हा सारा प्रकार खोटा होता.
तुम्हा दोघा देशद्रोहांना जेरबंद करण्यासाठी आम्ही चौघांनी केला हा एक नाट्य प्रयोग होता। महाराज तुम्ही आम्हाला देशद्रोही समजता? आम्ही गुन्हा केला, आम्ही कारस्थान केलं, तुमच्याकडे काही पुरावा? पुरावा पुरावा ए घाला चेटला घाला चेटला आण पुढे याला जाळावा जाळावा हा पहा हा पहा हा तो हा तो हा तो हा बघा घसीटाराम शेठ। प्रधानजी घसीटाराम शेठ। अरे बाप रे। शिपाई घेऊन जाया तिघांना, अंधार कोठरीत बंद करा। जा 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 आज जा, मेकअप काढा, कपडे चढवा आणि नाईट घ्यायला तयार राहा। म्हणजे हे काय म्हणाल तू? अहो आपण नाट्य प्रयोग केला होता ना, हे तिघ खलनायक तवा यांना म्हणले। आता काय महाराज? रामकुमार इकडे या। सुरंगादेवी हागे हागे तुझा प्रिय असा भावन खणीचा गजरा। सुरंगाच्या प्रेमापायी रामकुमार भावनकळी सोडून माझ्या दरबारात गजरेवाला झाला। धन्य तुमचं प्रेम, आजपासून संगीत दरबार बंद, फक्त पाहायचंय मला राज्य कारभार। अरे पा, तुम्ही सर्वांनी सहकार्य करू हा नाट्य प्रयोग यशस्वी करण्यास सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। बरं आता पुढच्या दौऱ्यात